शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे देखील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही असं सांगतानाच महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा मात्र त्यांनी केलाय. बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केलाय. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे पडणार नाही असं का सांगत आहेत असा सवाल देखील त्यांनी केलाय. हे सरकार 100 पैकी 100% नापास आहे आणि म्हणून फक्त सरकार रोज घोषणा करतंय की अमुक अमुक भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे सरकार पडणारच नाही, जो तो उठतो आणि हे सरकार पडणार नाही. यांना का वाटतं हे सरकार पडेल? आम्ही कोणीही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. मी तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीनं कुठंही आम्ही हे सरकार पाडू असं म्हणलं नाही. शिवसेनेचे 12 आमदार नाराज आहेत, सुभाषराव साहेबांनी आपल्या समोरचं उदाहरण आहे. जे आमदार बोलतायत रोज, प्रताप सरनाईक बोलले, अनेक काही क्लिप तुमच्या समोर आहेत, म्हणजे शिवसेनेमध्ये खदखद आहे आणि 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नाराजी आहे की त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मतदारसंघात विकासाला पैसा मिळत नाही आणि विकास होत नाही आणि म्हणून आमदारांची नाराजी आहे. देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा किंवा भारतीय जनता पार्टीनं कुठेही आम्ही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. सरकारचे 100 अपराधाचा पापाचा घडा भरला आहे आणि ज्या दिवशी पापाचा घडा फुटेल त्या दिवशी पोळा फुटेल. 12च काय अनेक आमदार तिन्ही पक्षाचे भाजपच्या संपर्कात आहेत.